ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याचे तसेच पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्यावर हात उतरण्याचे प्रकार घडले आहेत। या सर्व प्रकारासह नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेसह पोलिसांनी एक नवे पथक तयार केले आहे, ज्यात मुख्य केंद्र हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दररोज करोडोची उलाढाल होत असून हजारो लाखो लोकांची ये जा असते। त्यातच दिवाळीची खरेदी करण्यासाठी सर्वच बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे। गर्दीच्या ठिकाणी बरेचसे लोक ही मास्क न वापरत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत आहेत, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेसह पोलिसांनी एक नवे पथक तयार केले आहे। यासाठी महानगरपालिकेकडून 8 पथकं तयार करण्यात आली आहेत। ही पथकं नवी मुंबईतील 8 विभागांमध्ये स्वतंत्ररित्या फिरून पाहणी करणार असून ज्यांनी मास्क न लावलेला असेल त्यांच्यावर कारवाई करणार आहे। तसेच दिवाळीच्या सणापर्यंत ही कारवाई चालू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश निंगळे यांनी सांगितले। नवी मुंबईमध्ये अलीकडं जसजसं लॉकडाऊन आपण कमी करत गेलो, शिथिल करत गेलो आणि बहुतांशी सगळ्याच गोष्टी अनलॉक झाल्यामुळे लोकांची मुवमेंट बाहेर वाढलेली आहे, मार्केटमध्ये सुद्धा वाढलेली आहे। परंतु बहुतांशी असं लक्षात आलं महानगरपालिकेच्या आणि पर्टिक्युलरली माननीय आयुक्त महानगरपालिका त्यांनी असा निर्णय घेतला की बरेचसे गर्दीच्या ठिकाणी लोक मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत आणि त्यामुळं कोरोनाची भीती आपली अजूनही तशीच आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तशी वाढ होऊ शकते। त्या अनुषंगानं 8 पथकं महानगरपालिकेनं तयार करण्यात आलेली आहे, जे वेगवेगळ्या वार्डामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये नवी मुंबईच्या 8 विभागांमध्ये ते स्वतंत्ररित्या फिरतील आणि ज्यांनी मास्क लावलेलं नाही त्यांच्यावर कारवाई करतील, त्यांना दंड करतील। त्यासाठी महानगरपालिकेकडनं एक अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडनं त्यांना 2 कर्मचारी, एक ट्राफिक आणि एक झोनमधला असे 2 कर्मचारी दिलेले आहेत आणि ते पथक पुढील काही दिवस मास्क न वापरता विदाउट मास्क फिरणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर कारवाई करतात। एक पथकमध्ये किती लोक आहेत? एका पथकमध्ये 4 ते 5 लोक आहेत आणि ते दररोज कारवाई करतील गर्दीच्या ठिकाणी जाऊन आणि लोकांना प्रबोधनही करतील आणि कारवाईही करतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती मास्क वापरेल यासाठी खबरदारी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। आणि हे पुढे काही दिवस आता दिवाळीचा सण आहे आणि त्यामुळं बऱ्याच भागामध्ये गर्दी राहील आणि त्या गर्दीच्या ठिकाणी याची गरज आहे, त्या अनुषंगानं ही कारवाई सुरू राहील। सर्व नागरिकांना ह्या अत्यंत कठीण परिस्थितीमधून आपण थोडेसे बाहेर आलो आणि आता दिवाळीचा सण मोठा समोर आहे, हा सणही लोक शांततेत आणि या सर्व नॉर्म्स जे आहेत ते पाळून साजरा करतील आणि आपल्या स्वतःच्या प्रकृतीची आणि आपल्या कुटुंबाची, माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी हे जिब्रीद वाक्य शासनाचं आहे त्याचं चांगल्या पद्धतीने आरोग्य करतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।